पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या फेस्टिवलची लोक आतुरतेने वाट पाहत असतात असं 34वा पुणे फेस्टिवल या 2 सप्टेंबरपासून पुण्यामध्ये चालू होतो आहे। आदरणीय सुरेश कलमाडी यांनी MTDCचे चेअरमन असताना 1989 साली हा महोत्सव चालू केला, त्याला आता यंदा 34 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हा उत्सव आहे। त्याच्यामध्ये आबिदा मॅम आहेत, आमच्या MTDCचे चेअरमन आहेत आणि पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष आणि सगळ्यांच्या मागची ताकद आदरणीय कृष्णपाल गोयल साहेब आहेत। 2 तारखेला हा फेस्टिवलचं उद्घाटन होईल गणेश कला क्रीडा मंदिरमध्ये। भारताचे आदरणीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होईल। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील आणि त्याचबरोबर मंगलप्रसादजी लोढा असतील, त्यावेळेला MTDCचे राजेश पाटील जे असतील, पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट असतील, हेमा मालिनी आहेत, चंद्रकांत दादा पाटील याच्यामध्ये आहेत, या सगळे लोक उद्घाटनाला त्या ठिकाणी आहेत। यंदा पहिल्यांदा फेस्टिवलच्या उद्घाटनाला हेमा मालिनींचा गणेश बॅले आहे, त्या बॅले सादर करते गणेश वंदना। त्याशिवाय लता दीदींना श्रद्धांजली म्हणून लता दीदींच्या वरती त्यांची राधा मंगेशकर 2 गाणी म्हणणार आहे, पंडित भीमसेन जोशींना श्रद्धांजली म्हणून उपेंद्र भट म्हणणार आहे। त्याच्याशिवाय वेगवेगळे कार्यक्रम उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आहेत, त्याच्यामध्ये लावणी आहे, मिले सुर मेरा तुम्हाला आहे, खास वारकऱ्यांचा कार्यक्रम आहे, असा रंगारंग उद्घाटनाचा कार्यक्रम 2 तारखेला होईल। त्याचवेळेला ज्यांना आपण खास जीवन गौरव म्हणून पुरस्कार देतो, सिम्पॉसिसचे प्रमुख डॉक्टर शांबा मुजुमदार सर यांना जीवन गौरव पुरस्कार आहे आणि पुणे फेस्टिवल अवॉर्ड हे पुण्यातले ख्यातनाम वकील SK जैन, ख्यातनाम दिग्दर्शिका सई परांजपे, तुमच्या माझा आवडता दिग्दर्शक प्रवीण तरडे आहे, डॉक्टर भूषण पटवर्धन आहेत, अशा आणि राहुल देशपांडे यांना पुणे फेस्टिवल अवॉर्ड आपण देतो आहोत। 2 गणपती मंडळं ज्यांना आपण सातत्यानं दरवेळेला आदरणीय तात्यासाहेब बोडसे यांच्या स्मरणार्थ जय गणेश म्हणून आपण पुरस्कार देतो, तो पुरस्कार 2 गणपती मंडळांना ह्यावेळेला देतोय। असे वेगवेगळे कार्यक्रम उद्घाटनाचे त्या कार्यक्रमांच्या मध्ये आहेत। त्याच्याशिवाय पुणे फेस्टिवलला त्या 5 दिवसांच्या मध्ये गणेश कलामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत। मी कृष्णकुमार गोयलजीने विनंती करतो की पुणे फेस्टिवलचे गणेश कलाला बाकीचे जे कार्यक्रम होणार आहेत त्या संदर्भात पण त्यांनी आपल्याशी बोलावं। सुरेश कलमाडी, परवा आम्ही कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना भेटायला गेलो होतो, आदरणीय कलमाडी साहेब स्वतः आले होते, त्यांनी सगळ्यांना सांगितलं। काल पोलीस कमिशनरांची पण आम्ही वेळ घेतली होती, त्याही वेळेला ते येतो म्हणून म्हणाले होते। पण आपण पाहतो पुण्यामध्ये घरोघरी खोकला सर्दी सगळ्यांना व्हायरल आहे आणि त्यामुळं तेही 2 दिवसापासून खोकला व्हायरल, त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही मी तुम्हाला सांगू शकतो की यावर्षीचा 34वा जो गणेश फेस्टिवल आहे तो पद्मभूषण राहुलजी बजाज यांच्या स्मृतिप्रीत आपण त्यांना अर्पण करतोय आणि जसं डॉक्टर देसाईंनी सांगितलं त्याप्रमाणे जे गणेश कला क्रीडाचे जे कार्यक्रम आहे, पहिल्या दिवशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे मुशायऱ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण घेण्यात आलेला आहे, दुसऱ्या दिवशी हेमा मालिनी यांचा गंगा बॅले त्या दाखल करणार आहेत, त्या गंगा बॅलेचं वैशिष्ट्य शनिवारी 3 तारखेला रात्री 8 वाजता तो कार्यक्रम चालू होईल। पाणी नदी पर्यावरण आधारित आहे, त्यांचा जो नाट्य विहार कला केंद्र आहे याच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आलेली आहे। 50 कलाकारांसह स्टेजवर त्यांचा वावर असेल आणि गंगेचा प्रवास वेगवेगळ्या युगात कसा होत गेला हा या गंगेचा गंगा व्हॅलीचा वैशिष्ट्य आहे। पद्मश्री रवींद्र जैन यांचं संगीत आहे आणि कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांच्याबरोबर शंकर महादेवन, मिक्का सिंग, रेखा राव आणि यांनी सुरेल गाणी यामध्ये सादर केलेली आहेत। आशित देसाई आणि आल्हाद देसाई यांची संगीताला साथ आहे। आज दुसऱ्या दिवशी आझादीचे 75 वर्ष स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव आपण आता नुकताच साजरा केला आणि त्यानिमित्ताने पुणे फेस्टिवलने असं मनात आणलं की पुण्यासाठी विका अशोक हंडे यांचा जो आझादी के 75 वर्ष हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, फार मोठा आणि सुंदर कार्यक्रम आहे। त्याचं वैशिष्ट्य तो रविवारी दिनांक 4 तारखेला आहे, रात्री 8 वाजता आणि जवळजवळ 250 कलावंतांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील मंगल पांडेपासून झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या महान जे योद्धे आहेत त्यांची लढा व संगीत व नृत्यातून ते सादर होणार आहे। मला वाटतं हा कार्यक्रम खूपच छान राहील। त्यानंतर 5 तारखेला राहुल देशपांडे यांची मैफिल आहे,
ती सुद्धा रात्री 8 वाजता आहे। राष्ट्रीय यामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन नाट्यगीते अभंग व शास्त्रीय गजल हे सादर करणार आहे। त्यानंतर मिस पुणे फेस्टिवल स्पर्धा ही 6 तारखेला दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे। 18 ते 25 वयोगटातील तरुणीसाठी ही सौंदर्य स्पर्धा व्यक्तिमत्व सामाजिक आणि कौटुंबिक जाणीव याबद्दल ती असेल। याच्यामध्ये जवळजवळ 22-23 स्पॉन्सर यांनी घेतलेले आहे। पुण्यातले अनेक लोकांनी याला साथ दिलेली आहे आणि त्या दिवशी हा फार मोठा कार्यक्रम दिवस जवळजवळ 4 वाजता सुरू झालेला कार्यक्रम 6 वाजेपर्यंत चालणार आहे। हे झाले गणेश कला क्रीडामधले कार्यक्रम आणि बाकी बालगंधर्व आणि यशोदा चव्हाणची आम्ही वेगळी पत्रकार परिषद घेणार आहोत। दोन दिवस विश्रांती घ्या सगळ्यांना। मी एक आजच्या मीटिंग मध्ये आले त्याबद्दल मी आपलं धन्यवाद सांगते। आणि मुशायरा म्हणजे हे आम्ही 20-25 वर्षे आम्ही करतोय की 2 तारखेला 2 सप्टेंबरला रात्री 9 वाजता तिथे आम्ही सुरुवात करणार आहोत। आणि या मुशायराला खूप मोठ्या प्रमाणात लोक दुरुस्त करताय, प्रेक्षक खूप येतात आणि त्याची पब्लिसिटी वगैरे सुद्धा आम्ही करतात। पण आपल्याला विनंती आहे की प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जिथे जिथे लोकांना मुशायरामध्ये इंटरेस्ट असेल किंवा गझलमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी यावे। हे प्रयोग चार्ज आहे जसं देसाई साहेबांनी सांगितलं, तिथे काही एंट्री फीस वगैरे नाही आहे पण गर्दी खूप होते म्हणून जरा लवकर यावेत आणि तिथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे आम्ही त्यांचं चांगल्या प्रमाणे करता येईल आम्हाला हे मी सांगते। हा मुशायरा जे आहे तिथे 14 शायर येणार आहेत, त्याची नावं वगैरे मी इथे देणार आहेत। आणि म्हणजे आणि त्याचे जे संचालक आहेत किंवा निजामत ज्याला म्हणतात तर ते मेहताब आलम ते करणार आहेत। त्याचे चीफ गेस्ट जे आहेत ते आपले आर्मीचे व्हाईस आर्मीच्या ते लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शहा हे त्यांनी सांगितलेले त्यांनी अग्री केलेले ते येणार आहे। आणि हा मुशायरा ते एवढे म्हणजे 9 वाजता सुरू होऊन ते 1 वाजेपर्यंत चालेल, बहुतेक 2 पर्यंत सुद्धा चालेल। आपल्या सगळ्यांना आवर्जून आहे की त्या मुशायरामध्ये आपण यावं, मोठ्या संख्येने यावं। काही आपल्याला अडचण असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत, आमचे इन्व्हिटेशन कार्ड झालेले आहेत, पोस्टर लावून झालेले आहेत आणि होर्डिंग सुद्धा मी लावणार आहे, आजपासून ते सुरू होणार। काही आपल्याला प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो। उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्र मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। महाराष्ट्र पर्यटन विभाग हा पुणे फेस्टिवल बरोबर अगदी सुरुवातीपासून संलग्न आहे म्हणूया किंवा सहभागी आहे याच्यामध्ये, किंबहुना MTDCची ओळख बरेचदा पुण्यासाठी ही पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून करून देण्यात आलेली आहे पर्यटकांना। महाराष्ट्रातील आपलं जे पुणे आहे ते फक्त सांस्कृतिक राजधानी नाही तर पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी देखील पुणे फेस्टिवल या सांस्कृतिक कार्यक्रमाचा बरेचदा महाराष्ट्र पर्यटनाला नक्कीच उपयोग झालेला आहे। आणि यापुढे देखील MTDC पर्यटन संचालनालय या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विभाग पुणे फेस्टिवल बरोबर सहभागी राहील, संलग्न राहील। आणि आजच्या या वर्षीच्या जे फेस्टिवलचं आहे आपलं 34वं वर्ष याला देखील महाराष्ट्र पर्यटनाकडून खूप शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार। पुणे फेस्टिवल 34वं पुणे फेस्टिवलची सुरुवात 31 तारखेपासून होतीये। त्याची प्रेसरूम जी आहे ती शनिवार पेठेत माझं जे ऑफिस आहे आपल्या बहुतेकांना माहिती आहे तिथं प्रेसरूम केलेली आहे। आणि माझी स्वतःचं 6 जणांचं स्टाफ, 3-4 पत्रकार फोटोग्राफर अशी 15 जणांची टीम आपली काम करते। 31 तारखेपासून 9 तारखेपर्यंत सर्व बातम्या, फोटो, निमंत्रणं ते आपल्याला व्हॉट्सअपवरती आणि मेलवरती हे तातडीने लगेच पोचवील याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर निमंत्रण आणि जे पासेस आहेत प्रेस पासेस तर ते देखील दैनिकांमध्ये आणि चॅनलला पोस्टल केली जाईल। जेव्हा पोर्टर्सची संख्या पण खूप वाढली आहे की अनेकांची काही अशी ऑफिसर नाही आहे तर माझी विनंती आहे की त्यांनी कृपया संपर्क करावा, म्हणजे आपल्याला त्यांना कसं पोस्ट करता येईल पासेस आणि निमंत्रण आणि मेलवरती नाही येईल पण तिथं प्रत्यक्ष पास लागतो तर त्या दृष्टीने ज्यांना ऑफिस नाही त्यांनी कृपया संपर्कात राहावं। आणि आता चर्चेत जे पार्किंगचा विषय झाला तर 2 व्हीलर फोर व्हीलर आनंद मंगलकराच्या इकडं आपल्या पत्रकारांना सोपं पडतं
तर तिथं थोडं चालत यावं लागेल पण आणि एंट्रन्स जो येतो आता व्ही आय पी गेट पूर्वी जो येतो आपण मराठा चेंबर कॉमर्सच्या सैनिक ते बंद आहे त्यामुळे आपल्याला मेन गेटने सगळ्यांना यावं लागेल पाहुणे पण पत्रकार पण आणि सगळी लोक देखील तर थोडीशी लवकर पण आला तर आपल्या जागाचा 100% राखीव व्हायचं आणि ती अडचण आहे. दुसरं महत्त्वाचं जे डॉक्टर सतीश देसाई गोयल साहेब आणि मोहन पिल्लू यांच्या चर्चेने एक मुद्दा चालला होता की हे जे कलावंत येतात बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाणला तर त्यांचे वर्क खूपच चांगले आता संतूर आहे सतार वगैरे की हे कधी नव्हते पुण्यात होते तर त्यांच्या मुलाखती घ्यायच्या ते मला प्रेसनी फोन केले की यांच्या आम्हाला स्वतंत्र मुलाखती मिळतील तर या तिघांच्या प्रमुख या लोकांनी तातडीने ती व्यवस्था केली की जर का आपण जे नावं देऊ ज्यांना मुलाखती घ्यायच्या त्यांनी कळवलं तर त्यांची वेळ जागा वर्ग सगळं मोहन पिल्लू कोऑर्डिनेट करा. आपण या संपूर्ण कार्यक्रमाला सोशल मीडिया जास्त यावर्षी इंटरॅक्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे विशेषतः फेसबुक आहे त्यानंतर मी सुलभेला विनंती करतो की तुम्ही जरा थोडं सोशल मीडिया संदर्भात जर करू शकतो. गेल्या 2 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा फेस्टिवल परत होत आहे तर सगळ्यांना म्हणून आपण यावर्षी सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती प्रोग्रामच्या आधी म्हणजे आफ्टर अँड बिफोर असं दोन्ही सगळ्या पोस्ट करतोय सगळ्यांनी जास्तीत जास्त पहा लाईक करा आणि शेअर करा. ठीक थँक्यू.